विश्व 24 न्यूज हरपल आपके साथ। येवला येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील कनिष्ठ लिपिकास नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडून अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार येवला शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयातील सब रजिस्टर विभागातील रणजित दुशिंग यांना 4,000 रुपयाची लाच घेताना रंगे हात पकडले आहे। ग्रामीण भागातील अनेक शेतकरी शेतीविषयक कामकाजासाठी येवल्यातील सेतू विभागातील शेत असतात, त्यामुळे त्यांचे औचित्य साधत शासकीय अधिकारी हे जनतेचे दिशाभूल करून लूट करत असतात। या शासकीय अधिकाऱ्यांकडून अजूनही शेतकऱ्यांची लूट करण्याचे प्रकार अद्यापही थांबला जात नाही। नाशिक येथून येवला येथे आलेल्या सब रजिस्टर कार्यालयात नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली आहे। या कारवाईमध्ये कार्यालयात लिपिकास 4,000 रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात पकडले आहे। या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक न्याडदे, DYSP भांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे। यासंबंधी पोलीस विभागाकडून बुधवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्यात काम सुरू होते। विश्व 24 न्यूजचे प्रतिनिधी दिलीप जातीर यांच्या रिपोर्टनुसार। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।